काही वेळापूर्वी रणजित सावरकर यांची प्रतिक्रिया आपण ऐकली, त्यांच्याशी प्रत्यक्ष आमचे प्रतिनिधी विशाल पाटील यांनी संवाद साधला, तोही बघूयात. राहुल गांधी सातत्यानं स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या बाबतीत आक्षेपार्ह विधानं करताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. खरं तर राहुल गांधी यांच्या विरोधात रणजित सावरकर यांनी सुद्धा आक्रमक पवित्रा घेतलेला आहे. पोलीस ठाण्यामध्ये जाऊन ते तक्रार सुद्धा नोंदवणार आहेत. मात्र थोड्या वेळापूर्वी राहुल गांधींनी स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या बाबतीत अजून एक विधान जे हे केलेलं आहे, आपल्यासोबत रणजित सावरकर आहेत. सर, ज्या पद्धतीनं राहुल गांधी विधानं करतायत, गेले याच्या मागेही विधानं झाली होती, मात्र तुम्ही आता कायदेशीर लढाई लढणार आहात. आता किती वाजता तुम्ही पोलीस स्टेशनमध्ये जाणार आहात, काय नेमकी तक्रार देणार आहात? आता मी थोड्याच वेळात पोलीस स्टेशनला निघतोय, तर माझे वकील आले आहेत आणि त्यांच्याशी चर्चा करून मी आता निघतोय पोलीस स्टेशन जायला आणि त्यांच्याविरुद्ध आम्ही फौजदारी गुन्हा दाखल करण्याची मागणी करतोय. ज्या पद्धतीनं त्यांनी आज पुन्हा एकदा माफीनामा जो आहे तो वाचून दाखवला आणि असं म्हटलंय की स्वातंत्र्यवीर सावरकरांनी असं इंग्रजांना म्हटलं होतं की मैं आपका नोकर रहना चाहता हूं, अशा पद्धतीचं त्यांनी विधान केलेलं आहे. हे बघा, पत्राचा एक मायना असतो. आपण जेव्हा पत्रात लिहितो की तुमचा, तर तुमचाच मी नसतो ना, तुमचा आज्ञाकारक लिहितो आपण, म्हणजे हे सगळे मायना, त्या काळातला मायना होता. आणि हे माझ्याकडे गांधींचं पत्र आहे, त्यात गांधींनी म्हटलं आय हॅव द ऑनर टू रिमेन सर युअर ओबिडियंट सर्वंट. हे बघ, हे गांधींनी पण लिहिते ना, पत्राचा मायना आहे. हे वरचं आणि खालचं हे त्या परंपरेत असतं आणि हे सगळेच एकमेकांना त्या काळात लिहित होते. तर पत्राच्या मायनात युअर ओबिडियंट सर्वंट म्हटलं की ओबिडियंट सर्वंट बनत नाही. तसं असेल तर महात्मा गांधी ओबिडियंट सर्वंट आहेत हे राहुल गांधींच्या विधानावरच सिद्ध होतं. दुसरं म्हणजे सावरकरांनी कधीही म्हटलं नाही की मी ब्रिटिशांचा भक्त होतो, मी ब्रिटिशांची निष्ठा आहे. हे जे माझ्याकडे एक पत्र आहे, टू एव्हरी इंग्लिशमन इन इंडिया, हे पत्र गांधींनी 27/10/1920 रोजी यंग इंडियामध्ये प्रसिद्ध केलं. त्यात भारतातल्या ब्रिटिशांना एक अपील होतं. त्याच्यामध्ये गांधी असं म्हणतायत की इन माय हंबल ओपिनियन नो इंडियन हॅज कोऑपरेटेड विथ द ब्रिटिश गव्हर्नमेंट मोर दॅन आय हॅव फॉर अनब्रोकन पिरियड ऑफ 29 इयर्स. म्हणजे ह्या पत्रानुसार सावरकर जेव्हा जेलमध्ये सडत होते तेव्हा गांधी स्वतःच्याच म्हणण्यानुसार की माझ्यापेक्षा कोणीही 29 वर्ष ब्रिटिशांची निष्ठावंत सेवा केली नाही हे गांधी म्हणतात, सावरकरांनी असं कधी म्हटलेलं नाहीये. त्यामुळे उगाच कुठलं तरी एक दोन वाक्य करू नका, हे वाक्य सेल्फ एक्सप्लेनेटरी आहे. तरी इतिहासात काय झालं याचा आधी अभ्यास करा आणि मग सावरकरांवर टीका करा. आणि अशी तुम्ही उदाहरण असेल याच्यापेक्षा मोस्ट ओबिडियंट सर्वंट मी तुम्हाला सांगितलंच की हे अत्यंत हास्यास्पद आहे. आणि माझी पत्रकारांना विनंती, जनतेला विनंती की असल्या मूर्खपणाकडे लक्ष देऊ नका. कारण राहुल गांधींना हा पोच असेल असं मला वाटतच नाही की मायना हा शब्दशा घ्यायचा असतो पत्राचा मायना. म्हणजे त्या काळची तुम्ही जसं सांगितलं की एक परंपरा होती, हे वाक्य टाकणं एक प्रकारची ती परंपरा होती जी गांधीजींच्या पत्रामध्ये आपल्याला पाहायला मिळेल. कुठेतरी राहुल गांधी दिशाभूल करतायत देशाची सावरकरांच्या बाबतीत, कारण का एकीकडे जर पाहायला गेलं तर आत्ता ह्या घडीला ते दिशाभूल करतायत का? नक्की काहीतरी बुडत्याला काढी जाणार. अरे शोधा त्यांच्या, एक वाक्य शोधा, एक वाक्य शोधा. मग ओबिडियंट सर्वंट दिसलं, ओबिडियंट सर्वंट दिसल्यावर लगेच, पण मग मी गांधींचे दाखवतो ना ओबिडियंट सर्वंट. नेहरूंची अशी पत्र आहेत, प्रत्येकाची पत्र आहेत अशी. ही त्या काळातली परंपरा होती आणि ब्रिटिश एकमेकांना ओबिडियंट सर्वंट लिहित होते. ही एक वन जेंटलमन रायटिंग टू अदर, तेव्हा ही एक पद्धत होती की मी तुमच्या ऋणात राहीन, मी तुमचा, मी ओबिडियंट सर्वंट, मी नोकर नाही, तुमच्या मदतीला येईन मी, की एक मायना होता तो आणि हा कॉमन मायना होता. एकीकडे भारत जोडो सारखी यात्रा करतायत, त्या यात्रेतनं राहुल गांधी असं सांगतायत की आपल्याला प्रेम वाटायचंय, द्वेष नष्ट करायचंय. सावरकरांच्या बाबतीत द्वेष पसरवला जातो ह्या भारत जोडोच्या माध्यमातून? निश्चितच, कारण सावरकरांसारखा व्यक्ती अशी दुसरी व्यक्ती नाही की जी 14 वर्ष तुरुंगात होती आणि 13 वर्ष त्यांना स्थानबद्ध करून दिलं. 27 वर्ष एवढी मोठी सजा भोगलेला भारतात एकही माणूस नाही. आणि असं असताना काहीतरी असेच ओबिडियंट सर्वंटसारखी वाक्य शोधून काढायची आणि त्याच्यावर सावरकरांची निंदा करायची, ह्याच्यासारखी दुसरी घाणेरडी वृत्ती मला दिसत नाही. आणि ह्याचा म्हणूनच निषेध केला पाहिजे. नुसतं निषेध उपयोग नाही, यांना शिक्षाही झाली पाहिजे. आणि हीच मागणी मी पोलीस स्टेशनमध्ये करणार आहे. खरं तर ज्या पद्धतीने भारत जोडो यात्रा चालू आहे, आज राहुल गांधींनी याच पत्रांवरती आणि स्वातंत्र्यवीर सावरकरांवरती ज्या पद्धतीनं आक्षेपार्ह विधानं केले त्यालाच धरून त्यांनी म्हटलं की भारत जोडो यात्रा रोखून दाखवा किंवा ती थांबवून दाखवा, अशा पद्धतीचा इशारा सुद्धा त्यांनी दिलाय.
ते सरकारने काय कारवाई करावी ती करावी, माझी मागणी कारवाई झाली पाहिजे. त्यांची राजकीय असेल तर राजकीय मी त्यांनी काढावी ना, त्यांना अधिकार आहे. पण तुम्हाला राष्ट्रपुरुषांचा अपमान करायचा अधिकार नाही. तुम्ही कुठल्या एका विशिष्ट वंशात जन्मले म्हणून तुम्हाला तो अधिकार, असं जर का तुमची भूमिका असेल तर भारतीय संविधानाचा आधार घेऊन कोणीही संविधानापेक्षा वर नाही हे सिद्ध करायचं असेल तर मग आज शासनालाही कारवाई करावी लागेल. सावरकर सर, ज्या पद्धतीनं ही वक्तव्य येत आहेत, महाराष्ट्र काँग्रेसचे काही नेते आहेत ते सुद्धा ह्याला समर्थन देत आहेत, महाराष्ट्रातील काँग्रेसच्या नेत्यांना तुम्ही काय सांगाल? कारण की ज्या पद्धतीनं सावरकरांच्या बाबतीत आक्षेपारे विधानं केली जात आहेत. नाही, एकेकाळी सगळ्या काँग्रेसचं पक्षच सावरकरांबद्दल चांगलं बोलत होता. अगदी महाराष्ट्रात पण, महाराष्ट्रात आधी काँग्रेसचे कार्यकर्ते आहेत ते सावरकरांना मानस देतात. पण हे जे भाटगिरी करणारे नेते आहेत, की राहुल गांधींनी म्हटलं की आपण चमचेगिरी करणारी, भाटगिरी करणारी. आज नाना पटोलेंनी राहुल गांधींच्या वक्तव्याची री ओढली. यांचा अभ्यास किती माहिती आहे, पण राहुल गांधी बोलले की आपण बोलायचं, पक्षात त्यांना स्थान मिळते ह्याच्याकरता ते करतायत. पण असं होत असताना त्यांचा मित्रपक्ष असलेले उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना त्यांच्यावर काहीही टीका करत नाहीत, हे मला अत्यंत याची मला वाईट वाटतं. याचं की ज्या बाळासाहेबांचा मानबिंदू सावरकर होते त्या सावरकरांचा अपमान बाळासाहेबांनी कधीही सहन केला नाही, तीच काँग्रेसची मंडळी आज सावरकरांना शिव्या देत आहेत सकाळी, आणि आता ते दुपारी समाधीस्थळावर येणार आहेत असं मला कळलं आहे. आता त्यांच्या त्यांना हे समज देतात का, स्वागत करतात, ते बघावं लागेल. आता खरी लढाई जी आहे राहुल गांधींच्या विरोधात ही तुमची न्यायालयीन असणार आहे, कागदोपत्री लढाई असणार आहे, काय भूमिका असणार आहे, कशा पद्धतीने तुम्ही आक्रमक असणार आहे त्या सगळ्या बाबतीत? कारण का गेली हे काही महिने नाही, गेली काही वर्ष राहुल गांधी स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या बाबतीत विधानं करताना आपल्याला पाहायला मिळतात. नाही, त्यांनी मागे पण असं ट्विटरवर विधान केलं होतं, मी त्याच्याविरुद्ध केस केली होती. 2019 साली कोर्टाने पोलिसांना निर्देश दिलेले आहेत की ह्याचा आपण तपास करावा, पण तेव्हा ह्यांचंच सरकार असल्यामुळे पोलिसांकडून तपास झाला नाही, नसावा. पण मी आपले जे आत्ताचे गृहमंत्री आणि उपमुख्यमंत्री आहेत देवेंद्रजी फडणवीस, त्यांना मी कालच त्यांच्या निर्णयासाठी बाब आणून दिली आहे आणि त्यांनी आश्वासन दिले की याच्यात लवकरच तपास होईल. आज तुम्ही शिवाजी पार्क पोलीस स्टेशनमध्ये नेमकी काय तक्रार देणार आहात? हीच करणारे सावरकरांची यांनी बदनामी केली आणि हास्यास्पद आरोप करत बदनामी केली. म्हणजे काही 60 रुपये घेऊन स्वतःला, तर ते 60 रुपये त्यांचा भत्ता होता, पेन्शन कधीच नव्हतं आणि केवळ 7 वर्ष त्यांना ते मिळालं. त्याच काळात काँग्रेसच्या नेत्यांना 150 रुपयाप्रमाणे पेन्शन मिळत होतं. सावरकर क्रांतिकारी सरकारने मुद्दाम आधी तर दिलंच नाही त्यांना, आणि जेव्हा खूप उशिरा दिलं तेव्हा अपुरं दिलं, कारण त्यांना कुठलाही व्यवसाय करायची बंदी होती. हे ब्रिटिश कायद्यानुसार त्यांना भत्ता देणं भाग होतं आणि तो भत्ता शेकडो राजकीय कार्यकर्त्यांना मिळाला, काँग्रेसच्याही मिळालेला आहे. तर ते किती, एक साधारण 4-5 हजार रुपये त्यांना मिळाले असतील. ज्या सावरकरांनी आपली जागिरी देशाकरता घालवली, आपलं तारुण्याचा होम केला, त्यांच्यावर एक 5 हजाराकरता आणि तेही 37 साली बंद झालं. म्हणजे मग पेन्शन तर अजिबात कुठेही पेन्शन घेतलेलं नाही सावरकरांनी, मिळालंच नाही त्यांना. भारत सरकारने त्यांच्या म्हणजे 60 नंतर काहीतरी त्यांच्या मृत्यूच्या 1-2 वर्ष आधी त्यांना काहीतरी फार 25 रुपये असं काहीतरी पेन्शन मंजूर झालं होतं स्वातंत्र्य सैनिकाचं 60 साली. या सगळ्या त्यांनी कुठलंही पेन्शन घेतलं नसताना त्यांनी ब्रिटिशांची नोकरी केली, हे केलं, आप जो बोलोंगा मैं करूंगा, याच्यासारखा अपमान दुसरा नाही आणि याचा धडा त्यांना शिकवलाच पाहिजे. याच अपमानाच्या आता पडसाद उमटू लागलेले आहेत. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी सगळ्या महाराष्ट्र सैनिकांना, त्यांच्या कार्यकर्त्यांना असे आदेश दिलेले आहेत की तुम्ही शेगावमध्ये जा आणि राहुल गांधींची ज्यावेळेला भारत जोडो यात्रा निघेल त्यावेळेला काळे झेंडे दाखवा. राज ठाकरेंनी सुद्धा आक्रमक भूमिका घेतली. निश्चितच, ही कुठलाही देशभक्त नागरिक अशाच प्रकारे प्रतिक्रिया व्यक्त करेल आणि ही त्यांनी प्रतिक्रिया देऊन आपले जे त्यांनी जे आदेश दिले आहेत की यांचा सक्रिय निषेध करा, कारण नुसता निषेध उपयोगी नाही तर सक्रिय निषेध करा. त्याच्याबद्दल मी त्यांना धन्यवाद देतो आणि त्यांचं अभिनंदन करतो. नक्कीच, रणजित सावरकर आपल्यासोबत होते. त्यांनी असं स्पष्टपणे सांगितलंय की राहुल गांधी स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या बाबतीत सातत्यानं आक्षेपारे विधानं करतायत आणि त्यांच्यावरती आता कारवाई करावी अशी मागणी सुद्धा रणजित सावरकर यांनी केलेली आहे. जर्नलिस्ट उमेश गोविलकरसह विशाल पाटील, न्यूज 18 लोकमत, मुंबई.